महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने आज एकमताने मंजूर करण्यात आलाय. कर्नाटकाच्या विधिमंडळात महाराष्ट्राला एकही इंचही जागा न देण्याचा ठराव आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मांडला. त्याला सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिला असून कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला दिलाय. या ठरावात सीमा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी देशाच्या संसदेची असून हा खटलाच आपल्याला मान्य नाही असं कर्नाटक म्हणत आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांच्या विरोधात तक्रार केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचं पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी मनीषा कायंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका ज्येष्ठ नेत्यासमोर 2007 लग्न करूनही 2011 त्याच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली, त्यानंतर संबंधित नेत्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप शेवाळे यांनी केलाय. त्यासोबत कायंदे यांनी संबंधित नेत्याकडून घर, वडिलांचा दवाखाना तसेच दुकानाचं फर्निचर करून घेतल्याचा आरोपही शेवाळे यांनी केलाय. तसेच कुप्रसिद्ध गुंड डी के राव यांच्या मदतीनं संबंधित ज्येष्ठ नेत्याला धमकावलं आहे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. राज्यात महापुरुष आणि संतांचे अपमान करणाऱ्यांवर कारवाई होत नसून राज्य सरकारने याबद्दल मौन बाळगल्याचा आरोप करत एका महिलेनं आज नागपूर विधिमंडळाच्या गेटसमोर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. कविता चव्हाण असं या महिलेचं नाव आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करता, वारकरी संप्रदायाचा अपमान करता, तुमच्या अधिवेशनात पोलिसांना नीट जेवण मिळत नाही, तुमच्याकडे कुठलेच मुद्दे शिल्लक नाहीत, शिवाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय, अशा घोषणा देत या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. सीमा प्रश्नावर सोमवारी सरकारला ठराव घ्यायला भाग पाडू, अजित पवार यांचं वक्तव्य. कर्नाटक अधिवेशनात सीमा प्रश्न विरोधी ठराव संमत करण्यात आला आहे, यावरून महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. या निषेधार्थ आज विरोधकांनी काळ्या पट्ट्या बांधून विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. दरम्यान सोमवारी सीमा प्रश्नावर सरकारला ठराव घ्यायला भाग पाडू असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलंय. नुपूर शर्मा प्रकरणावरून कथित हत्या झाल्याने चर्चेत असलेल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. या हत्येला दाबण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं, त्यामुळे उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची SIT चौकशी करा अशी मागणी विधानसभेत रवी राणा यांनी केली. यावर आता उमेश कोल्हे हत्या प्रकरणी गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार असल्याची घोषणा शंभूराज देसाई यांनी केली आहे. क्रिसमस आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात आता मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग राखण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसेच हॉटेल, लॉजिंग आणि रिसॉर्ट मालकांना या उपाययोजना राबवण्याचं आवाहन लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी केलंय. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी अनेक स्तरावर खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यात क्रिसमस आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी अनेक पर्यटकांचं केंद्रस्थान असणाऱ्या लोणावळ्यात देखील कोरोना रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच खबरदारी घेण्यात येत आहे. भारतीय लष्कराच्या नियमानुसार जवानांना मास्क वापरण्यास सांगितलं आहे. तसेच अधिक गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, सॅनिटायझर वापरणं यासारख्या प्राथमिक सूचना देण्यात आल्या. चीन, अमेरिका, जपान आणि उत्तर कोरिया सारख्या प्रमुख देशांमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आलाय. भारतातही या नव्या व्हेरियंटचे काही संशयित रुग्ण आढळून आल्यानं आता केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी काही विशेष नियम जारी करण्यात आले आहेत. या नियमांची सक्ती नसली तरी जनतेनं अधिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. भारतीय लष्कराच्या 16 जवानांचं आज अपघाती निधन झालंय. उत्तर सिक्कीममध्ये लष्कराच्या ट्रकला अपघातात या जवानांना आपले प्राण गमवावे लागले अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. झेमा येथे जाताना एका धोकादायक वळणावर अपघाती वाहन तीव्र उतारावरून घसरले आणि हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच लष्कराने मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू केलं, ज्यामध्ये 4 जखमी सैनिकांना दरीतून बाहेर काढत त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातात 3 कनिष्ठ अधिकारी आणि 13 सैनिकांचा समावेश होता.